तिथे दृश्य आपण पाहतोय देहूमधून. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 339वा हा पालखी सोहळा देहूमध्ये पार पडतोय आणि सकाळपासूनच त्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी देहू मधून सागर शिंदे जोडले गेलेले आहेत. सागर, आपण पाहतोय वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे. मंदिरामध्ये सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. कसं वातावरण आहे एकंदर? सागर, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत. श्रद्धा या ठिकाणी ज्या क्षणाची वारकरी आपल्या मनापासून वर्षभर वाट पाहत असतो तो क्षण आज अनुभवण्यासाठी अनेक हजारो लाखो वारकरी देहूमध्ये आलेले आहेत. आपण पाहू शकतोय या ठिकाणी हातात भगवा पताका घेऊन त्या ठिकाणी अनेक वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आत्ताच पालखी प्रस्थान झालेलं आहे. पालखी आता या मंदिराला वेढा मारणार आहे. तर सगळे वारकरी आपल्या विठ्ठलनामाचा गजर या ठिकाणी करत असल्याला आपल्याला दिसून येत आहे. श्रद्धा, काय भावना आहे वारकऱ्यांची सागर? वारकरी या ठिकाणी अनेक गावातून आलेले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी अनेक वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय भावना आहे तुमची, काय सांगाल? खूप आनंद, खूप आनंद, खूप आनंदी आहात. खूप आनंद, काय सांगाल, काय भावना आहे? खूप आनंद आहे. कसं वाटतंय वारीला आले? खूप छान वाटतं, नेहमीच छान वाटतं, दरवर्षीप्रमाणे. काय भावना आहे? आणि वारीमध्ये सहभाग घेतलेला आहात, हजारो वारकऱ्यांसोबत आपण विठुनामाचा गजर करताय, छान वाटतं, बाकी काय नाही. या ठिकाणी विठुनामाचा गजर करताना छान वाटत आहे व त्या भक्तिरसामध्ये एकत्र होऊन या ठिकाणी विठ्ठलाचं नाम घेणं याचपेक्षा मोठं भाग्य कुठलं? अशाच प्रकारच्या काही प्रतिक्रिया नागरिकांमधून आपल्याला येत आहेत. सागर, आपण पाहतोय मंदिराला सुद्धा आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूया. मंदिर परिसर देखील खरोखर या ठिकाणी आकर्षक सजावटीने सजलेला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी हे आपल्या विठुनामाचा गजर करण्यासाठी तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी येत आहेत व मोठ्या प्रमाणात हजारो लाखो आलेले भाविक या ठिकाणी सकाळपासून रांगा लावत आहेत. आपण जर आता पाहिलं की मंदिर परिसर देखील पूर्णपणे जसा फुलांनी सजलेला आहे तसाच परिसर हा वारकऱ्यांनी देखील सजलेला आहे. अनेक परिसरामध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कोणी त्या ठिकाणी टाळ वाजवत आहे तर कोणी मृदंग वाजवत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. श्रद्धा, बरोबर. त्यामुळे आपण ही थेट दृश्य पाहतो देहूमधून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 339वा हा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीमध्ये होतो आहे. ही दृश्य जर आपण पाहिली तर दोन दृश्य आपण पाहतो आहे. भाविकांच्या भाविक जे आहेत, वारकरी जे आहेत, त्यांचा आनंद गगनाला भिडलेला आहे, आनंद शिगेला पोहोचला आहे. आणि मंदिर परिसरसुद्धा आपण पाहिला तर संत तुकाराम महाराजांच्या फुला जे मंदिर आहे फुलांनीसुद्धा चित्र तयार करण्यात आलेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतो आहे देहूमधून. देहूमधील मुख्य मंदिरामध्ये सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून हे मंदिर सजवण्यात आलं आहे. आपण पाहिलं की या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून वारकरी जे आहेत ते देहू नगरीमध्ये दाखल झाले. तिथेच दृश्य आपण पाहतोय आणि देहूमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे.
आणि आज पहाटेपासूनच या पालखी सोहळ्याच्या पूजा आणि इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे आणि प्रस्थान सोहळ्याला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे आणि 4:30 वाजता अभिषेकसुद्धा पार पडला. तिथे दृश्य आपण पाहतो तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान आणि पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूमध्ये पोहोचलेले आहेत. पालखीचा प्रस्थान होतं. स्वयंभू विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिरामध्ये अभिषेक आणि काकड आरती झाली आणि स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजा सुद्धा करण्यात आली आहे. आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये अंदाजे 4 ते 5 लाख वारकरी जाणार आहेत आणि 400 दिंड्यांची नोंदणीसुद्धा यावर्षी करण्यात आली आहे. विशेष महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा या सोहळ्याला निमंत्रण देण्यास त्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे आणि ते त्यांचे प्रतिनिधीसुद्धा पाठवणार आहेत. तर यंदा पाऊस बरा आहे त्यामुळे वारी सोहळ्यासुद्धा गर्दी वाढलेली दिसते आहे.